न्यासाही संस्था असमर्थ ठरल्यानंतर परीक्षा रद्द करावी लागली आणि यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेली आहे. आरोग्य विभागातील क आणि ड वर्गातील परीक्षा रद्द झाल्याने परीक्षार्थींना जो त्रास झाला त्याबद्दल माफी मागून दिलगिरी व्यक्त करतो असेही टोपे म्हणालेत. परीक्षांची तारीख येत्या 8 ते 10 दिवसात ठरवून नवीन तारीख जाहीर केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केलंय. तर परीक्षेची जबाबदारी न्यासाची असताना देखील त्यांना टार्गेट देऊन ही संस्थेकडून परीक्षेची तयारी पूर्ण झाली नाही. सेलूतील काही परीक्षा केंद्रांना भेटी दिल्यानंतर परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या गरजेत त्रुटी आढळून आल्या असंही टोपे यांनी सांगितलंय. तर आरोग्य विभागातील गट क आणि ड मधील रिक्त असलेल्या 6200 जागांसाठी या परीक्षा होणार होत्या. मात्र न्यासाकडे परीक्षेची सगळी जबाबदारी असताना न्यासा जबाबदारी पार पाडण्यात अकार्यक्षम ठरलं असल्याचं सांगायला देखील टोपे विसरले नाहीत. तर निश्चित प्रकारे जो मानसिक त्रास झाला त्याबद्दल खऱ्या अर्थाने याला सर्वस्वी जबाबदार ही न्यासा संस्था आहे जी असमर्थ ठरली, अकार्यक्षम ठरली, म्हणून आपल्याला परीक्षा पुढे ढकलली जाते. परंतु या विभागाचा प्रमुख म्हणून मी निश्चित प्रकारे माझ्या सर्व परीक्षार्थ्यांना मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो, त्यांची माफी देखील मागतो. त्यामुळे मला त्याचंही मनस्वी दुःख आहे की याला आपल्याला थोडं पोस्टपोन करावं लागत आहे. परंतु लवकरात लवकर जमेल एखाद्या आठवड्याच्या भरात 10 दिवसाच्या आत आम्ही कुठल्याही परिस्थितीत नवीन तारीख देऊन ही परीक्षा निश्चित प्रकारे घेतली जाईल. परंतु मला या निमित्ताने पुन्हा एवढंच सांगायचं आहे की आरोग्य यंत्रणा सक्षम करणे हाच प्रामाणिक हेतू घेऊन मी या ठिकाणी या जागा भरून घेण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहे, होतो आणि राहील.